मग आता एक महिन्यापूर्वी शिवसमर्थ स्मारक झालं. शिवसमर्थ स्मारकाला पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत विरोध करणारा राष्ट्रवादीचाच नेता होता इथला. पहिला म्हणाला याची गरज काय, दुसरा म्हणाला स्वामी समर्थ रामदास स्वामींचं आणि छत्रपतींचं नातं काय, हे याला सांगायची गरज आम्हाला आहे. आता त्याच्यानंतर ते आल्यानंतर हा कार्यक्रम आधीच का केला, इथपासून लेखी पत्र आहेत. मी कुठल्याही कोणावर आरोप घेत नाही, दिनेशजी तुम्ही साक्षीदार आहात. यांना पोटशूळ होत होतं की एवढी लाखो लोक छत्रपती शिवराय आणि समर्थांचं स्मारक या लोकांनी केलंय, याला मी याच्यामध्ये लिंबाचा खडा कसा टाकू, मिठाचा खडा यांच्या जेवणात कसा टाकू, याच्याकरता प्रयत्न केला. होत काय नाही, कुठलाही कावळा बुगल्याने कुठल्याही कोणालाही अपशकून होणार नाही हे यांचं करत. पण तो राष्ट्रवादीचा नेता होता, हे आपल्याला लोकांना सांगितलं पाहिजे की हे थांबवणाऱ्या या अवलादी आहेत, ज्या छत्रपतींच्या आणि स्वामी समर्थांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्यांना आपण मत देणार का? संभाजी ब्रिगेडने फार गोंगाट घातला, मला पत्र केली, फोन केली, दिनेशजींना केला, जेएनपीटीला केला, काही होत नाही. आमच्या मनामध्ये छत्रपती शिवराय आणि रामदास स्वामींबद्दल नितांत आदर आहे, म्हणून जेएनपीटी सारख्या संस्थेकडून 30 कोटी रुपये खर्च करून हे महाराष्ट्रातलं पहिलं स्मारक आपण उभं केलं. आनंद आहे. हे का झालं? तुम्ही आम्ही आप्पा बारणेंना निवडून दिलं म्हणून झालं, केंद्रामध्ये आपली सत्ता आहे म्हणून झालं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.